नगर परिषदेची सभा 3 जुलै रोजी सभागृहात सुरू असताना काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी रवांगणामध्ये विकास कामे खोळंबली आहेत. तेथे होणारा विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुद्धा नगरसेविकेने सर्वसाधारण सभेमध्ये केला असता नगराध्यक्षांनी म्हटले की खाली बसा. रागाच्या भरात नगरसेविकेने नगराध्यक्ष यांच्या आसनासमोर चप्पल भिरकावल्याची घटना घडली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून देखील निधी खेचून आणून शहरातील विकास कामे करण्यास नगराध्यक्ष कमी पडले आहेत. त्या प्रभागातील कामाबाबत अनेक वेळा सांगूनही नगराध्यक्ष दुर्लक्ष करीत आहेत. तसेच त्या भागातील विकासाची कामे होत नसल्यामुळे हताश झालेली सदर महिला नगरसेविकांचा राग अनावर झाला आणि नगराध्यक्षांच्या आसनासमोर स्वपक्षाच्या नगरसेविकेने चप्पल भिरकावली. सभागृहात नगरसेविकेची बाजू ऐकून न घेता त्यांचे समाधान न करता उलट नगराध्यक्ष यांनी सदर महिला नगरसेविकेला सभागृहाबाहेर काढा असे सांगितले आणि सन्माननीय नगरसेविका मीटिंग मधून बाहेर काढता येत नाही हा मुद्दा उचलून धरल्यामुळे नगराध्यक्ष हतबल झालेले दिसले असे वृत्त मिळाले आहे. सदर महिला नगरसेविकांची कथित त्यांच्या पॅनल मधून निवडून आले असूनही त्यांना हा घरचा आहेर मिळाला आहे. नगर परिषद मध्ये विरोधी पक्ष प्रबळ असल्यामुळे सदर महिलेस बाहेर काढता आले नाही. सदर महिला नगरसेविका सभा संपेपर्यंत कामकाजात भाग घेतला असे समजले आहे. नगराध्यक्षांकडून विकासाची कामे होत नसल्याने स्वपक्षाच्या नगरसेविकांकडून झालेल्या अपमानाची नामुष्की ओढून घ्यावी लागली. परिणामी नगराध्यक्षांनी दखल घेणे आवश्यक आहे. अस्सलाम वालेकुम. मैं कांग्रेस पार्टी की नगर सेविका नुसरत जहां रईस अहमद प्रभाग 8 सैयदपुरा बालापुर अकोला जिला महाराष्ट्र. 30 तारीख को 11 बजे नगर परिषद में मीटिंग हुई. वहां सभी नगर सेवक मौजूद थे. सबने अपनी अपनी बात रखी. मैंने अपनी बात रखने के लिए खड़े हुई तो नगर अध्यक्ष साहब ने गुस्से से कहा कि आप अपनी जगह बैठिए, हम आपके शौहर से बात कर लेंगे. मैंने कहा मैं नगर सेविका हूँ, मुझसे बात करो. उन्होंने मेरी बात को अनसुनी कर दी. मैंने अपनी बात सुनाने के लिए चप्पल निकालकर टेबल पर पटकी. नगर अध्यक्ष साहब गुस्से में आ गए, बहुत बुरा भला कहा, सब अधिकारियों और नगर सेवक के सामने जलील किया और मीटिंग से बाहर जाने के लिए कहा और बहुत कोशिश की बाहर निकालने की. अपनी ही कांग्रेस पार्टी की नगर सेविका के साथ बुरा बर्ताव किया. अपोजिशन के नगर सेवक को ये बात बहुत बुरी लगी. उन्होंने कहा कि आप एक औरत के साथ ऐसा बर्ताव नहीं कर सकते और मीटिंग से बाहर निकाल नहीं सकते. ये आपकी कांग्रेस पार्टी की नगर सेविका है, आप उनकी पूरी बात सुनो. मेरे वार्ड में बहुत भ्रष्टाचार नगर अध्यक्ष ने किया. भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाना क्या गलत बात है? विकास के काम के लिए आवाज उठाना क्या गलत बात है? मुझे इंसाफ चाहिए. कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जी से और अशोक चौहान साहब से और थोरा साहब से मुझे इंसाफ चाहिए. परिवर्तन के सभी नगर सेवक का शुक्रिया अदा करती हूँ मेरा साथ देने के लिए. एमसी न्यूज करिता संतोष मोरे, ब्यूरो रिपोर्ट, बाळापुर.